नमस्कार। अनटोल्ड स्टोरीच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे विविध अशा गोष्टी तुमच्यापर्यंत आणत असतो आणि आज ज्याची कथा तुमच्यासमोर मांडणार आहे ते म्हणजे प्रत्यक्ष श्री गजानन। श्री गणेश म्हणजेच गजानन म्हणजेच विनायक लंबोदर अशी अनेक नावं ज्याला आपण आवडीने ठेवतो। लहानपणापासून प्रत्येक मुलगा हिंदू प्रत्येक हिंदू मुलगा ज्याच्या प्रेमात असतो ते म्हणजे त्याची लाडकी अशी श्री गजानन म्हणजे गणेश। कोणती पूजा असली यज्ञ असला तर पूजेचा पहिला मान गणपतीचा। कार्यसिद्धीस नेण्यासाठी आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गजाननाची प्रार्थना आवश्यक मानली जाते। सिंधू रासुराचा जेव्हा त्यांनी वध केला तेव्हा अनेक ऋषी मुनींना त्यांनी मुक्त केले आणि तेव्हापासून त्यांना तो मान मिळाला। 14 विद्या आणि 64 कलांचा राजा, तोंड हत्तीच, सोंडेत आवडता मोदक, चारी हातात विविध शस्त्र, आवडते फूल जास्वंद आणि दुर्वा, आणि त्याचं वर्णन अजून किती करू तेवढं कमी। तर या गणांचा शिवगणांचा अधिपती असणारा गण कोणते? शिवगण कोणते असणार? राक्षस भूत पिशाच अशांचा तो अधिपती, शिवशंभोचा सेनापती अशा गजाननांच्या अनेक कथाही आहेत आणि खूप गंमतशीर आहेत, गमतीदार। गजाननांचं वाहन म्हणजे उंदीर। एकदा देवलोकात कंच नावाचा गंधर्व होता आणि त्या गंधर्वाचा ऋषीमुनींना पाय लागल्यानंतर त्या ऋषी मुनींनी त्याला शाप दिला की तू उंदीर होशील। म्हटल्यानंतर त्यांनी उशाप मागितला, हातापाया पडायला लागला की चुकून माझा पाय लागला। त्यांनी उशाप दिला की तू गणपतीचं वाहन होशील आणि तात्काळ त्याचं उंदीरात रूपांतर झालं आणि तो आला देवलोकातनं थेट पृथ्वीवरती। आल्यानंतर डोंगर झाड अन्न असं फस्त करत सुटला, एकदम उच्छान मांडला। महर्षी पराशर या ऋषी मुनींच्या आश्रमाचं प्रचंड नुकसान केलं त्यांनी, म्हणजे अपरिमित नुकसान झाल्यानंतर पराशरांना लक्षात येईना की काय करावं या उंदराचं। आणि गणरायाला कळल्यानंतर गणरायांनी पराशर ऋषींना आशीर्वाद मागितला आणि सांगितलं मी त्याचं हरण करतो कंप्लीट। आणि सूर्यासारखा तेजस्वी असा त्यांनी पाश टाकला। तो पाश इतका तेजोमय होता की तो एवढा प्रचंड उंदीर त्या उंदराला सुद्धा कळेना आपण डोंगर पोखरू शकतो, हे पोखरू शकतो, त्याचा उद्ध्वस्त करू शकतो, आपल्या समोर कोणी टिकू शकत नाही आणि कोण आपल्या समोर असा पाश टाकणारा व्यक्ती आलाय। त्याचा गळा पूर्णपणे त्या पासाने आवळला गेला आणि नंतर त्याला लक्षात आलं बाजूला गजानन स्वतः उभे आहेत। त्यांनी त्यांना वंदन केलं पण शेवटी गर्व केला नव्हता। त्यांनी त्यांना विचारलं की माझी यत्न मुक्तता करा। गजाननांनी विचारलं की तुझी इच्छा काय? तू हे असा उच्छात मांडलेला आहे, तो उच्छात मांडलाय ते ठीक आहे, माझा पाश मोकळा करा आणि तुमची इच्छा काय? तर म्हणजे त्यातही त्याचा एक गर्व होतं की मीच तुम्हाला काहीतरी देव। गजानन म्हणा ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मी काय मागाव? पाश काढल्यानंतर मला काय तू देतो? माझं वाहन बन। आणि पटकन जाऊन गजानन त्याच्यावरती जाऊन बसले, घाम फुटला। गजाननच्या वजनाने उंदराचा पार पार त्याचं सगळं जे का होतं की मी पणा पूर्णपणे संपून गेला। त्यांनी शेवटी विनंती केली गणरायाला की तुम्ही तुमचं वजन हलकं करा की जेणेकरून मी तुम्हाला घेऊन जाऊ शकेन। आणि अशा तऱ्हेने उंदीर हे श्री गणरायाचं वाहन बनलं। अशाच उंदरावरनं चालत असताना एकदा तोल जाऊन गणराया पडली तेव्हा चंद्र हसला। बघितल्यानंतर शेवटी कसं शिवगणांच्या याच्यामध्ये साप चंद्र हे सगळे शिवगणांशी संबंधित, राग आला, तू का हसला? तो
तुला आता तो काय बघेल, जो कोणी तुला बघेल त्याच्यावरती चोरीचा चाळेल. चंद्रांनी सांगितलं मी चुकून असलो, माझ्याकडनं मला जी काय चूक आहे ती मला मान्य, काहीतरी येत ना मार्ग काढा. मग शेवटी गणरायांनी संकष्ट त्यांचा जो गणेश चतुर्थी आहे त्या गणेश चतुर्थीला त्याचं दर्शन घेईल, त्याच्यावरती तो चोरीचा आळेल, बाकीच्या दिवशी त्यानं माफ केलं. गणपती चतुर आणि मान. एकदा पृथ्वीला सर्वात प्रदक्षिणा कोण जलद गतीने मारणार अशी चर्चा चालू होती. श्री शंकर आणि पार्वती यांच्या चर्चा ऐकण्याकरता कार्तिकेय आणि गणपती दोघेही होते. आणि मग शिवजींनी पार्वतींना सांगितलं या दोघांमध्ये आपण स्पर्धा लावूया. दोघांनी मान्य केलं. एक दोन तीन म्हटल्यानंतर कार्तिकेय जोरदाररित्या धावायला सुरुवात केली. गणरायाने मात्र शांतपणे आपल्या माता पित्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा मारली. माझा विश्वास हे या विश्वाला मी तीन प्रदक्षिणा घातल्या म्हणजे पूर्णपणे त्याच मी विश्वाला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य झालं. शिवजींनी मान्य केलं. कार्तिकेय बिचारा धावत धावत आल्यानंतर त्याला कळलं की चतुरपणे ही स्पर्धा गणराया जिंकली. गणपती लेखनामध्ये प्रचंड गतिशील, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे 64 कला, लेखन ही कलाच आहे, त्या कलेमध्ये प्रचंड गतिशील. ज्या वेळेला व्यासमुनींना महाभारत लिहायचं होतं तेव्हा त्यांनी मागून घेतले की मला गणराय पाहिजे, लेखनाकरता गणराय पाहिजे. गणरायांनी पण अट घातली, तुम्ही ज्या वेळा थांबाल त्यावेळेला माझी लेखणी थांबेल, तुम्ही बोलत राहा मी लिहित आहे, माझी काय हरकत. व्यासमुनींनी ते मान्य केलं. मग त्यांनी पण एक अट टाकली की मी जे श्लोक सांगेन त्या श्लोकाचा तू अर्थ पहिल्यांदा जाणून घ्यायचा आणि मग पुढचा श्लोक लिहायचा. अशा तऱ्हेने वेळ मागून घ्यावी लागली, कारण का ते बोलतात तसे लिहित जायचे, त्याच गतीने कदाचित त्याच्या दुप्पट गतीने ते लिहिण्याची कला प्रचंड. अशा गणरायांचं वर्णन चित्रकार असो कलाकार असो विविध प्रकारचे कलागुण असणाऱ्यांना प्रत्येकांना असा आवडता असा गणराया याचे आज गणेश चतुर्थी निमित्त गणेशोत्सवानिमित्त आठवण आली आणि तुमच्यापर्यंत काही कथा मांडाव्या अशा वाटल्या. तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील असं मला वाटते. आवडल्या ना? आवडल्या असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.